लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून मणि मणिपूरमधील अमानवीय क्रूरकृत्य घटनेचा कन्हानमध्ये तीव्र निषेध पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत राष्ट्रपतीला निवेदन पाठवून राज्य सरकार बरखास्त करून आरोपींना फाशी देण्याची मागणी देशातील मणिपूर राज्यात मागील तीन ते ती चार महिन्यांपासून हिंसा सुरूच आहे दरम्यान दोन स्त्रियांना निर्वस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना करून सामुदायिक बलात्कार केला गेला केंद्र आणि राज्य सरकारने आतापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण न मिळवल्याने हिंसाचारात एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत मणिपूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून प्रत्येक महिला आणि नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तीनव्या जयंतीचे औचित्य साधून कन्हान नगरातील सामाजिक जनतेच्या आणि संपूर्ण सामाजिक संघटनेच्या वतीने मणिपूर येथे झालेल्या अमानवीय क्रूरकृत्य घटनेच्या विरोधात जाहीर निषेध कार्यक्रम सर्वप्रथम संताजीनगर कांद्री येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रामुख्याने शहर विकास मंच मार्गदर्शक प्रभाकर उंघे प्रभाकर बावने सिंधू वाघमारे राखी परते यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनचारित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे सुनीता मानकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करीत केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून हिंसाचारात मृत्यू झालेल्या निष्पाप लोकांना दोन मिनिटाचे मौन धारण करून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आदिवासी गोवारी समाज संघटना अध्यक्ष आनंद सहारे यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवून मणिपूर राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करून महिलेशी महिलेशी अमानवीय कृत्य करणाऱ्या क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी रीता बर्वे सुषमा खोब्रागडे मनीषा कोरवते लता रोखडे प्रमिला वेकार प्रमिला रंगारी सुनीता पल्लीवार कुंदा रंगारी लोकेश बावनकर शांताराम जळते सूरज वरखडे समीर समीरमेशराम संदीप परते शंकर इमनाते नितीन मेशराम रामलाल पट्टा राहुल टेकाम सतीश भसारकर महेश बावनकुळे कल्लू नायक रामेश्वर पाल पुंडलिक नागपुरे नरेंद्र खडसे सुरेश आंबिलडुके वीरेंद्र खडसे पंचम सलामे घनश्याम उके स्वप्नील मानकर दीपचंद शेंडे राजन मनघटे प्रमोद वाघमारे सावंत लोंढे राजेश टेकाम भुरा पात्रे महेश खडसे सावंत लोंढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर